ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजापूरवाडी उपसरपंच पदी कविता कदम यांची निवड। राजापूरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्रीमती कविता सूर्यकांत कदम यांची एकमताने निवड करण्यात आली। मावळते उपसरपंच सौ शैलजा संतोष गोते यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजापूरवाडी उपसरपंच पद रिक्त होते, त्यामुळे ग्रामपंचायत सभागृहामध्ये ग्रामसेवक व लोकनियुक्त सरपंच श्री विजय एकसंबे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड करण्यात आली। यावेळी उपसरपंच इच्छुक पदासाठी दुपारी 1 वाजता 2 अर्ज दाखल झाले होते, मात्र काही अटीतटींमुळे दुपारी 1:45 सुमारास एक अर्ज माघार घेण्यात आला, त्यामुळे एकच अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाल्याने श्रीमती कविता सूर्यकांत कदम यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा ग्रामसेवक व्हीटी कोळी व लोकनियुक्त सरपंच श्री विजय एकसंबे यांनी दिली। उपसरपंच निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल न उधळता पेढे वाटप केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी कोळी, शिवाजी कोळी, जमीर दानवाडे, संतोष गोते, विजय कदम, श्रीकांत कोळी, समीर दानवाडे, शिवलिंग सोलापुरे, कृष्णनाथ कोळी ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच श्रीमती कविता कदम यांचे पुत्र विजय कदम यांची निवड शिरोळ तालुका मंडप असोसिएशन उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे, त्यामुळे एकाच घरात 2 पदे मिळाल्यामुळे कदम कुटुंबियात आनंदाचे वातावरण पसरले आहे। महानकर न्यूज साठी राजापूरवाडीहून मेहताब चंदुरे।